नागपुरातून अशी घटना समोर आलेली आहे की याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नसेल. तुम्ही जर आई वडील असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला पाहिजे. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. प्रियांशू ज्ञानेश्वर चव्हारे असं मृत बालकाचे नाव आहे. प्रियांशू नेहमीप्रमाणे घरात खेळत होता. त्याचे वडील पहाटे शेतातून घरी आल्याने ते आराम करीत होते, तर आई आजी आणि आजोबा शेतात मजुरीला गेले होते. मात्र घरातील टीव्ही सुरू होता. त्यातच खेळता खेळता प्रियांशूने त्या टीव्हीच्या सेटॉप बॉक्सला स्पर्श केला आणि त्याला जोरात विजेचा धक्का लागला. त्याच्या खाली कोसळण्याच्या आवाजामुळे वडिलांना जाग आली. त्यांनी प्रियांशूला लगेच बेशुद्ध अवस्थेत हिंगणा शहरातील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. लहान मुले कशालाही स्पर्श करतात किंवा कोणत्याही छोट्या वस्तू उचलून तोंडात टाकतात. बहुतांश नागरिक घरातील विद्युत पुरवठा आणि विजेच्या उपकरणांची तपासणी करणे किंवा त्याचे ऑडिट करण्याच्या भरीस पडत नाहीत. घरात अपघात होऊ नये म्हणून किमान लहान मुलांचा विजेच्या कोणत्याही उपकरणाला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन ठाणेदार विशाल काळे यांनी केलेले आहे.